थोडासा कार्यक्रमात बदल केला. खरं तर अध्यक्ष शेवटी बोलतात, पण मी विरोधजना म्हटलं की मी थोडा वेळ बोलतो आणि नंतर तुम्ही तुमचा वेळ घ्या. बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेला आपण सगळ्यांनी अभिवादन करूया. माझे तरुण संपादक मित्र विनोदजी शिरसाट, माझे दुसरे मित्र तरुण मित्र त्याची बॉडी लँग्वेज पाहिली तर ते तरुणच दिसत आहे. आपल्या निवृत्तीनंतरचा वेळ तरुण मुलांसोबत घालवणं, त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांना वेळ देणं हे फार मोठं काम वानखेडे साहेब करतायत. या लिबर्टी फोरमचे जे कार्यकर्ते आहेत, जयदेव गायकवाड, रामदास वाघमारे, भिक्चर लांडे आणि इतर मित्रमंडळी, महाराष्ट्र शासनाने आजचा दिवस हा विद्यार्थी दिन म्हणून घोषित केलेला आहे. ही फार चांगली सकारात्मक स्वागतशील गोष्ट आहे. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की हा दिवस असो किंवा 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस असो किंवा 6 डिसेंबर हा महानिर्वाण दिन असो, आपण सगळ्यांनी भावनिक होण्याचं टाळलं पाहिजे. त्याचं कारण असं की भावनिकदृष्ट्या या सगळ्या गोष्टीकडे पाहून चालत नाही. तुम्ही भावनिक झालात की मग विचारांना स्थान राहत नाही. विचार आणि भावना या नैसर्गिक गोष्टी असल्या तरी आपण कशाला महत्त्व दिलं पाहिजे याचं तारतम्य आपण बाळगलं पाहिजे. आणि बाबासाहेबांचा विषय निघाल्यावर तर प्राधान्याने आपण विचार प्रणालीलाच महत्त्व दिलं पाहिजे. कारण मगाशी वानखेडे साहेब म्हटले की त्यांना स्वतःचा वाढदिवस साजरा करणं हे मान्य नव्हतं. अशा गोष्टीमध्ये वेळ घालवणं मान्य नव्हतं किंवा उत्सवी सो एखाद्या कार्यक्रमाला यावं हेही मान्य नव्हतं. त्याचं कारण असं की अशा घटनांमुळे व्यक्तिपूजेला प्रारंभ होतो आणि अनुयायी जर आपल्या वंदनीय नेत्यासंबंधी व्यक्तिपूजा बाळगायला लागले तर मग हळूहळू विचारांचा लोप होतो. बाबासाहेबांना केंद्रस्थानी ठेवताना आपण ही गोष्ट कटाक्षाने लक्षात ठेवली पाहिजे. व्यक्तिपूजा जिथं असते तिथे तारतम्याचा अभाव असतो, विवेकाचा अभाव असतो, विश्लेषणाचा अभाव असतो. आणि मग ज्याची कोणाची व्यक्तिपूजा आपण करतो आहोत त्याचा शब्द प्रमाण मानणं, त्याचा ग्रंथ प्रमाण मानणं, त्याचं सगळ्या गोष्टी प्रमाण मानणं, त्याची अजिबात चिकित्सा न करणं, त्याला कर्मकांडाचं स्वरूप देणं, असं सगळं सुरू होतं. आणि जिथं कर्मकांड येतं तिथे विचारांचा आणि बुद्धीचा अभाव असतो. कारण बुद्धी आणि विचार काम करत नाही म्हणून कर्मकांड येतात. म्हणजे ज्या गोष्टी आयुष्यभर बाबासाहेब आंबेडकरांनी मूल्य म्हणून स्वीकारल्या होत्या, मूल्य म्हणून त्याचा पुरस्कार केला होता, नेमक्या त्याच गोष्टी आपण जर विसरलो किंवा त्याला वेगळ्या स्वरूपात जर आचरणात आणलं, कर्मकांडाचं रूप दिलं, तर मला असं वाटतं की आपल्याला विचारांची योग्य दिशा सापडणार नाही. म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांचं जे जे लेखन असेल ते लेखन आपण सगळ्यांनी वाचलं पाहिजे.
मी तर माझ्या विद्यार्थ्यांना आवर्जून नेहमी सांगतो की तुम्ही हे सगळं वैचारिक लेखन वाचा, समग्र फुले वाचा, समग्र बाबासाहेब आंबेडकर वाचा, गाडगे बाबांचं चरित्र वाचा, आगरकर वाचा, राजर्षी शाहू महाराजांनी दिलेली भाषणं वाचा. त्याचा आज रिलेव्हन्स आहे. आज या विचारांच्या प्रकाशात आपण जर सामाजिक प्रश्न बघायला लागलो तर तुमच्या लक्षात येईल की या सगळ्या मंडळींनी काय चिंतन केलेलं आहे. मगाशी आपले जयदेव म्हटले की मुलं येतात चास पडतात, ही चांगली गोष्ट आहे. कारण आपण कोणत्या तरी गोष्टीचा प्रारंभ करतो आहोत आणि ती गोष्ट काही एकदम येत नाही आपल्याला. तुम्ही सगळ्यांनी आठवून बघा की जेव्हा पहिल्यांदा आपण सायकल चालवत होतो तेव्हा आपण सगळे पडलेलो आहे सायकलवर, आणि मग हळूहळू सराव केला सायकलचा आणि नंतर सुसाट आपण सायकल चालायला लागलो. कोणती गोष्ट एकदम येत नाही, प्रारंभ तर करावाच लागतो. आणि लिबर्टी फोरम असो किंवा आणखी कोणतं ऑर्गनायझेशन असो, तुम्ही कार्यक्रम अटेंड केले पाहिजे. मी तर माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो की पुणे शहरामध्ये इतके कार्यक्रम होतात, वेगवेगळे कार्यक्रम होतात, त्या कार्यक्रमांना पण गेलं पाहिजे. कारण त्याच्यामुळे एक वेगळा दृष्टिकोन आपल्याला मिळतो की समोरचा माणूस कसा बोलतो आहे, काय विचार करतो आहे, त्याचा काय दृष्टिकोन आहे, हे आपल्याला ऐकल्याशिवाय कळणार नाही. आणि म्हणून आवर्जून असे कार्यक्रम आपण अटेंड केले पाहिजेत. मगाशी वानखेडे साहेब सांगत होते त्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर वाचनातून घडले, आणि बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले आणि त्यांच्या जीवनाला दिशा मिळालेली. अतिशय नामवंत जागतिक कीर्तीचे विद्वान शिक्षक त्यांना लाभले आणि शिक्षकांच्या उदारमतवादी विचारसरणीचा परिणाम त्यांच्या मनावर झाला. आणि उच्च शिक्षण संपादन करून बाबासाहेब परदेशात रमले नाहीत, एक मिशन म्हणून, ध्येय म्हणून, समाजाचं परिवर्तन व्हावं म्हणून भारतात येऊन त्यांनी चळवळी निर्माण केल्या, वेगवेगळी आंदोलनं केली, त्या काळातल्या सामाजिक प्रश्नांवर ते बोलले, भांडले. त्यावेळी ब्रिटिशांचं राज्य असताना वेगवेगळे कमिशन यायचे, वेगवेगळ्या निमित्ताने कमिशन यायचे. म्हणजे जसं ज्योतिराव फुले असताना हंटर कमिशन आलं होतं, त्याला ज्योतिराव फुलेंनी निवेदन दिलं. सायमन कमिशन आलं, वेगवेगळे कमिशन तेव्हा यायचे. बाबासाहेब त्यांच्या भेटीगाठी यायचे, त्यांना निवेदनं द्यायची, त्यांच्यासमोर मागण्या ठेवायची. कारण ब्रिटिश गव्हर्नमेंट होतं. एकदा कमिशनचे लोक उशिरा बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला गेले आणि त्यांना असं वाटलं होतं की उशीर झालेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकर कदाचित झोपले असतील. तरी पण ते गेले आणि त्यांनी पाहिलं की बाबासाहेब वाचन करतात आणि त्यांची चर्चा सुरू झाली. तेव्हा कमिशनचे लोक असं म्हटले की आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही तुम्हाला डिस्टर्ब करतोय, तुम्ही झोपला असाल. ते म्हटलं नाही, मी फार कमी झोपतो, मला काम जास्त आहे, जबाबदारी जास्त आहे. पण कमिशनच्या लोकांनी सांगितलं, आम्ही भारतातल्या इतर नेत्यांना भेटलो, काही लोकांना उशिरा भेटण्याचा प्रयत्न केला तर ते झोपलेले होते, पण दुसऱ्या दिवशी आमच्या चर्चा झाली. बाबासाहेब म्हटले, त्यात काय नवल आहे, ते ज्या समाज घटकाशी नातं सांगतात तो समाज जागरूक असल्यामुळे ते झोपू शकतात, पण मी ज्या समाज घटकाशी नातं सांगतो तो समाज झोपलेला असल्यामुळे मला जागं राहावं लागतं. आता ही जी
जबाबदारी बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलेली ती आपण नीट लक्षात घेतली पाहिजे की एवढं काम केलेलं आहे की जगभरातले संशोधक त्यांच्या लेखनावर संशोधन करतात, त्याचं विश्लेषण करतात. इतक्या विद्याशाखांचा व्यासंग बाबासाहेब आंबेडकरांनी केला की वेगवेगळ्या विद्याशाखामध्ये त्यांचे रिसर्च पेपर आणि थीसिस होत आहेत आणि अजूनही हे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली, मुंबईला सिद्धार्थ महाविद्यालय स्थापन केलं. हे सिद्धार्थ महाविद्यालय भारतातलं पहिलं रात्रीचं महाविद्यालय, नाईट कॉलेज. नाईट कॉलेज का काढलं होतं बाबासाहेबांनी? तर मुंबईमध्ये काम करण्यासाठी जी तरुण मंडळी आलेली आहे, तरुण मुलं आलेली आहेत, ती दिवसभर काम करतात आणि ज्यांना महाविद्यालयीन शिक्षण घ्यायचं आहे त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेता येत नाही म्हणून रात्रीचं महाविद्यालय त्यांनी काढलं. आणि आपल्या त्या महाविद्यालयामध्ये नामवंत शिक्षक नेमले, त्यातले बहुतांश शिक्षक हे उच्चवर्णीय होते. मधु दंडवती असतील, राबी जोशी असतील, मबी चिटणीस असतील, अनंत काणेकर असतील, या सगळ्या शिक्षकांना नेमलं जाईल. हे सगळे शिक्षक जरी उच्चवर्णीय होते तरी हे प्रागतिक विचाराचे होते, उदारमतवादी होते, यांना शिक्षणाचं महत्व माहीत होतं. आणि ज्यांना शिक्षणाचं महत्व माहिती आहे त्यांनाच शिक्षक म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी नेमलं होतं. म्हणजे मराठीतले प्रसिद्ध लेखक बाळ गाडगीळ जे आहेत, जे फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य होते आणि आपल्या विद्यापीठाचे उपकुलगुरू होते, त्यांचं वळचणीचं पाणी नावाचं आत्मचरित्र आहे. त्या आत्मचरित्रावर त्यांनी असं लिहिलं आहे की मी कोकणातल्या गरीब ब्राह्मण कुटुंबातून आलो आणि पोट भरण्यासाठी मुंबईला गेलो, तिथे काम करायला लागलो. जर बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ महाविद्यालय काढलं नसतं तर मी उच्च शिक्षण घेऊ शकलो नसतो आणि उपकुलगुरूही झालो नसतो. म्हणजे याचा फायदा सगळ्या थरातल्या विद्यार्थ्यांनी घेतला. किती मोठी विजय आहे. आणि हे जे शिक्षकांची तुम्हाला मी नावं सांगितली ते शिक्षक नंतर पुढे कुठे गेले? मधु दंडवते सर केंद्रामध्ये रेल्वेमंत्री झाले, मबी चिटणीस सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे पहिले कुलसचिव झाले, मनोहर वानखेडे सर जे मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य होते ते पुढे एमपीएससीचे चेअरमन झाले, मनोहर शहारे सर एम एल शहारे जे औरंगाबादला मिलिंद महाविद्यालयात होते ते पुढे यूपीएससीचे चेअरमन झाले, अनंत काणेकर तर मोठे लेखक होते, राबी जोशी मोठे लेखक होते, ते महाडला प्राचार्य होते. तुम्ही बघा की ज्या शिक्षकांची नियुक्ती बाबासाहेबांनी केली ते शिक्षक पुढे कुठे गेले, हे काय माणसांची पारख होती. बाबासाहेब आंबेडकरांनी परदेशातून शिक्षण घेऊन आल्यानंतर समाजकार्य सुरू केल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपल्याला पुढच्या पिढीला उच्च शिक्षित तरुण मार्गदर्शनासाठी मिळाले पाहिजे म्हणून तरुण मुलांची एक टीम त्यांनी परदेशात शिक्षणासाठी पाठवली होती. पण बाबासाहेब आंबेडकरांचा भ्रमनिरास झाला. या उच्च शिक्षित तरुणांनी पुढे समाजकार्य केलं नाही. मी तर असं म्हणेन की तुम्ही समाजकार्य करण्यापेक्षा तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात असाल ना त्या त्या क्षेत्रापुरतं जरी काम केलं तरी ते खूप झालं. म्हणजे जसं मी शिक्षक आहे ना तर मी शिक्षक म्हणून काय केलं पाहिजे? तर मी विद्यार्थ्यांना सहकार्य केलं पाहिजे, विद्यार्थ्यांना मदत केली पाहिजे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे, विद्यार्थ्यांना वेळ दिला पाहिजे. मी विद्यार्थ्यांसाठी मला जे जे करता येईल ते केलं पाहिजे. वानखेडे साहेब प्रशासनामध्ये होते, प्रशासनामध्ये लोकांना जी जी मदत करता येईल ते मदत ते करत होते. मी त्याच्यासाठी सामाजिक चळवळीमध्येच गेलं पाहिजे, सामाजिक कार्यच केलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जिथे कुठे असाल त्या क्षेत्रामध्ये
बांधिलकीने काम करणं कर्तव्याने काम करणं हे जरी केलं तर मला असं वाटतं हे फार मोठं काम होऊ शकेल। म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा विचार करताना विद्यार्थी दिवस साजरा करताना तो जबाबदारीने आणि गांभीर्यपूर्वकच आपण केला पाहिजे। मग श्री वानखेडे साहेब मला म्हटले की मी विद्यार्थ्यांना असं सांगतो की किमान एक तरी दुसऱ्या जातीचा मित्र आपल्याला पाहिजे असं ते मला सांगत होते की विद्यार्थ्यांना मी सांगतो की किमान दुसऱ्या जातीचा एक मित्र आपला जवळचा मित्र आहे असं वाटलं पाहिजे। कारण आजच्या बदलत्या काळातही जर आपण जात निरपेक्ष वर्तन ठेवलं नाही तर आपला शिकून फायदा काय? शिकलेल्या माणसामध्ये आणि न शिकलेल्या माणसामध्ये तुम्हाला फरक दिसलाच पाहिजे। आणि शिकलेली माणसं जर जातीयवादी मानसिकतेतून वागत असतील तर याचे इतकं वाईट काहीच नाही ना। हे तुम्ही शिक्षण घेतलेलं नाही तर तुम्हाला फक्त अक्षर ओळख आहे, तुमच्याजवळ विचार नाही। म्हणजे हे सांगण्याची गरज जर पडत असेल तर मला असं वाटतं की याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे। आणि किमान दोन दिवसात एक नवीन पुस्तक वाचणं, हा मी दोन दिवस म्हटलं वानखेडे साहेब आणखी मुभा देत आहेत तुम्हाला, आणखी सवलत देत आहेत, ते एक आठवडा म्हणत आहेत, ते एका आठवड्यात एक पुस्तक वाचून काढलं पाहिजे। पुस्तक वाचून काढलं म्हणजे पुस्तक वाचलं आणि ठेवलं असं नाही। मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो की पुस्तक वाचन म्हणजे काय असतं, पुस्तक संपल्यानंतर वाचन सुरू होतं, कारण त्याचा विचार सुरू होतो आपल्या डोक्यात की मी काय वाचलं, त्याचा अर्थ काय लावायचा, त्याचं चिंतन काय करायचं। ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया फार महत्त्वाची। आजचे पाहुणे जे आहेत ना विनोद शिरसाट, हे वाचनामधून घडलेले आहेत। वानखेडे साहेब आयुष्यात जे उभे राहिले ते वाचनामुळे उभे राहिले। माझ्यासारखा शिक्षक ज्याला विद्यापीठामध्ये संधी मिळाली तर तुमच्या वयाचा असताना मी फक्त आणि फक्त वाचनच करायचो, दुसरं काही करत नव्हतं। वाचनामुळेच आपल्याकडे चांगल्या पिढ्या तयार झालेल्या आहेत। तुम्हाला आता वेगवेगळी माध्यमं मिळालेली, म्हणजे इंटरनेट आहे, ट्विटर आहे, व्हॉट्सॲप आहे, फेसबुक आहे, तर या माध्यमांना आपण किती वेळ द्यायचा आणि आपल्यासाठी किती वेळ ठेवायचा याचाही निर्णय घेता आला पाहिजे। मी माझ्या विद्यार्थी मित्रांना सांगतो की तुम्हाला मोबाईल बंद करून एक 4 तास मोबाईल बंद करून वाचन करता आलं पाहिजे। इतक्या वेळात मी माझा मोबाईल बंद ठेवून माझी जी कामं आहेत ती करेन। मिस कॉल अलर्ट ठेवायचा, मेसेज येतो तुम्हाला कोणी फोन केला होता कॉल बॅक करायचा। मोबाईल आपल्यासाठी, आपण मोबाईलसाठी नाही। मी तर वानखेडे साहेब आज पुढे जातो पुणे शहरात ना, लोक बसलेले असतात मॉलमध्ये कट्ट्यावर सोफा सेटवर, शेजारी बसलेले असतात, एकमेकांकडे कोणीच पाहत नाही, कोणीच बोलत नाही, प्रत्येकजण तो मोबाईल घेऊन बसला। मग काय चाललेलं असतं त्याचं त्याला माहीत, असं असं काहीतरी करत असत। किंवा रस्त्याने जाताना लोक बडबड करत जातात तर मी दचकून पाहतो हा माझ्याशी बोलला का, नाही त्याच्या कानामध्ये ते असतं आणि खिशत मोबाईल आणि तो मोबाईलवर बोलत चालला असतो। एकेकाळी कमी ऐकू येणाऱ्या माणसाला मशीन लावायची लाज वाटायची, आज तर ते दोन्ही कानामध्ये ते इयरफोन ठेवून जात। अरे बाजूने कोण येतंय, समोरून कोण येतंय, चाललंय काय? म्हणजे ही जर आपली अवस्था असेल बदलत्या काळात, तुम्हाला माहिती आहे याच्यामुळे अपघात झालेले आहेत। तर हे तारतम्य ठेवणं आणि माझा प्राधान्यक्रम कशाला आहे तो ठरवणं, अभ्यास करणं म्हणजे केवळ ते पोपटपंची सारखं नाही, पाठांतरासारखं नाही, मुद्देपाठ करणं नाही, अभ्यास करणं म्हणजे जे काही तुम्ही वाचतायत त्याचं तुम्ही विश्लेषण करणं,
त्याच्या आधारे तुम्ही स्वतःचं मत तयार करणं. तुमचं मत चुकीचं आहे का बरोबर हा मुद्दा वेगळा आहे, पण तुम्हाला तुमचं स्वतःचं मत आहे हे महत्वाचं. या अर्थाने आपल्याला स्वतःला घडवावं लागेल. शिक्षक तुम्हाला शिकवतात पण आपल्याला स्वतः प्रयत्न केल्याशिवाय घडता येत नाही. ज्याला एक मी नेहमी म्हणतो की सेल्फ मेड, स्वतःला घडवणं. आणि त्याचे विनोदजी वानखेडे साहेब त्याचं एक चांगलं उदाहरण मी नेहमी मुलांना देतो. सेल्फ मेड असणं म्हणजे काय असतं? सेल्फ मेड म्हणजे नागराज मंजुळे. 2002 बॅचचा आमचा विद्यार्थी दिवसभर जयकर ग्रंथालयात बसायचा, उशिरापर्यंत बसायचा. 2-3 वेळा तर तो अडकला जयकर ग्रंथालयामध्ये, म्हणजे शिपाईने दारच बंद करून टाकला, कारण मध्ये कोणी काही कळतच नव्हतं. तो कोपऱ्यात बसायचा एकदम, किंवा आमच्या डिपार्टमेंटच्या टेरेसवर बसायचा, वाचत बसायचा सारख. नंतरही तुम्हाला जेव्हा जेव्हा भेटला तेव्हा तेव्हा तो पुस्तकच घेऊन यायचं आणि मला संदर्भ विचारायचं. फॅन्ड्री काढताना हे ज्योतिबा फुल्यांच्या वाङ्मयातले संदर्भ मला विचारत होता. म्हणजे सर सिनेमा करायचा मला, तुम्हाला काही रेफरन्स पाहिजे. तर तो स्वतः घडत गेला. हा भाग वेगळा, तो सांगतो की आम्हाला हे शिक्षक भेटले ते शिक्षक भेटले, हा त्याचा मोठेपणा आहे. म्हणजे आमच्या विवेचनातून त्याला काही मिळालं असेल ते मिळालं असेल. तो म्हणे वाचनाची प्रेरणा मिळाली सर. अरे म्हणलं ती मिळालीच पाहिजे ना, शिक्षकांनी सगळ्या मुलांना हे सांगितलंच पाहिजे. फरक कुठे आहे की तू हे घेतलं, तू हे स्वीकारलं, तू कृतीमध्ये आणलं. म्हणजे स्वतःला घडवून आज प्रेझेंट करणं, जागतिक कीर्ती मिळवणं शून्यातून आलेला मुलगा. त्याने मला सांगितलं की ऑस्ट्रेलियाच्या रेल्वे स्टेशनवर ऑस्ट्रेलियन लोकांनी मला पाहिलं, 2-3 पुरुष आणि 2-3 महिला होत्या आणि ते माझ्याकडे टक लावून बघत होते. मी त्यांच्याकडे असं पाहिलं म्हणे आणि मग दुसरीकडे पाहायला लागलो. माझ्या लक्षात आलं की हे माझ्याकडे बघतायत आणि मला शंका यायला लागली की यांनी सैराट पाहिला की काय, कारण सैराटला सब टायटल दिलेत ना इंग्रजीमधलं. मग ती एक बाई आलीच म्हणे, म्हणले आर यू मिस्टर नागराज मंजुळे? यस. ओ सैराट. नागराज म्हणला यू हॅव सीन? यस वी हॅव सीन सैराट. कॅन वी टेक सेल्फी विथ यू? म्हणे यस. ऑस्ट्रेलियन लोकांनी सेल्फी काढला, हसून हसून सांगत होतो. मी त्याच्या पाठीवर ठेवला. अरे म्हटलं मला किती आनंद आणि अभिमान वाटतो. यश नावाची गोष्ट काय असते ती मला पहिल्यांदा कळली, माझ्या विद्यार्थ्याने यश मिळालं. आणि तरीही त्याचे पाय आज जमिनीवर आहेत, अजिबात उत्मात करत नाही. मी त्याला एक प्रश्न विचारला, नागराज तुला कसं वाटतं रे आता हे सगळे पोरं तुझ्या मागं, लोक तुझ्या मागं सह्या घेतात, झुंबर उडते, फार पॉप्युलर झाला म्हणून. त्याने मला फार सुरेख उत्तर दिलं. तो म्हणला सर हे तात्कालिक आहे, हे तेवढ्या पुरतं असतं, याला काही अर्थ नसतो. मी पुन्हा त्याच्या पाठीवर हात ठेवला. अरे म्हटलं अरे गुड, याला म्हणतात जमिनीवर पाय असणे. म्हणलं पण सर आम्ही मराठी विभागाचे विद्यार्थी आहोत ना, तुमचे विद्यार्थी आहोत. म्हणजे विद्यार्थी देखील काही गोष्टी त्याच्या त्याच्या पद्धतीने घेत असतात आणि घडत असतात. म्हणून हे सविस्तर उदाहरण मुद्दाम तुम्हाला आहे, सेल्फ मेड असणं आणि आपल्या नावाची मुद्रा उमटवणं. मला कोणती गोष्ट करता येते त्याचा एक स्वतः शोध घेणं, की मला कोणत्या क्षेत्रामध्ये गती आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये मला करिअर करायचं. मी विनोदजीला विचारत होतो की तुम्ही आर्किटेक्टला होता, पदवी घेतली की नाही, पण तुम्ही साधनाचे संपादक झालात. बघा
आर्किटेक्ट होणारा माणूस तो जर्नलिझम करा, पत्रकार झाला, संपादक झाला, नामवंत साप्ताहिकाचा संपादक, साधनाचा संपादक असणं साधी गोष्ट नाही. आणि या वयामध्ये तुम्ही प्रत्येकाने साधनाचा अंक वाचत जा, संपादकीय वाचत जा. त्यांनी आर्किटेक्ट महाविद्यालय चौथ्या वर्षामध्ये सोडून दिलं, कारण त्याच्या लक्षात आलं की आपल्याला वाचन लेखनाची आवड, माणसांमध्ये राहण्याची आवड, माणसांची जडणघडण पाहण्याची आवड, आणि इतक्या कमी वयामध्ये इतकी मोठी जबाबदारी सांभाळणं म्हणत नाही, एन्जॉय करणं, ते काम एन्जॉय करतात. आणि जेव्हा तुम्ही काम एन्जॉय करतात ना, तेव्हा काम फार उत्तम होत. जेव्हा काम करायचं म्हणून जेव्हा तुम्ही करता ना, तेव्हा काम ॲव्हरेज होत. पण जेव्हा तुम्ही काम एन्जॉय करतात, वाचन एन्जॉय करतात, संशोधन एन्जॉय करतात, बुडून जातात त्याच्यामध्ये, तेव्हा आपोआपच ते उत्तम होत. हे उत्तम होण्यासाठी ही इन्व्हॉल्वमेंट लागते. बाबासाहेबांनी आयुष्यात जी जी गोष्ट केली ती बेस्ट होती, उत्तम होती. त्यांचं पत्रकार बघा, त्यांची भाषणं वाचा. आपले माजी कुलगुरू डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी 3 खंड काढलेले आहेत बोल महामानवाचे, भाषण आहेत बाबासाहेबांनी, आणि त्याचं वर्गीकरण केलं त्यांनी. म्हणजे राजकीय भाषणं कोणती, संसदेतली भाषणं कोणती, शिक्षणविषयक भाषणं कोणती, अर्थशास्त्रविषयक भाषणं कोणती, ही सगळी त्यांनी संपादित केली. वाचा तुम्ही, वाचल्याशिवाय आपली जडणघडण होणार नाही. आणि याच्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. आयुष्यात जर पुढं जायचं असेल आणि जे जे लोक पुढं गेलेत त्यांचा जर विचार केला, तर कोणताही शॉर्टकट न घेताच हे लोक पुढे गेलेले आहेत. प्रचंड परिश्रम केलेत, खूप कष्ट घेतलेले आहेत, कष्टाला पर्याय नाही. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जर आपण घेणार असू, त्यांच्या नावाने विद्यार्थी दिन जर साजरा करणार असू, तर मला असं वाटतं हे फार जबाबदारीचं आणि जोखमीचं काम आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण सज्ज राहिलं पाहिजे. मित्र, मी थोडा वेळ घेतला. आता माझे मित्र विनोद शिरसाट हे तुमच्याशी संवाद करतील, त्यांना हवा तेवढा वेळ उपलब्ध व्हावा म्हणून मी आधीच बोललो. आता विनोद शिरसाटांना मी विनंती करतो, कारण त्यांचा परिचय हा करून दिलेला आहे. त्यांनी आपल्याशी संवाद साधावा, आपल्याला मार्गदर्शन करावं अशी मी विनंती करतो. धन्यवाद.